नमस्कार, मी तेजश्री, खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचंच मनापासून स्वागत करते। आज मी बनवणार आहे लसूण मेथी। तर ही भाजी जी आहे ती एकदम मस्त चवीला लागते, झणझणीत, चटपटीत। आणि मी गॅरंटी देते, ही भाजी खात असताना तुम्ही जर एक पोळी खात असाल तर नक्कीच तुमची भूक दुप्पट होणार आहे। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। त्याकरिता कढाईमध्ये मी 2 चमचे शेंगदाणे टाकलेत। हे शेंगदाणे आपण थोडेसे भाजून घेऊयात। शेंगदाणे मस्त असे खमंग भाजून झालेत, ते मी एका ताटामध्ये काढून घेते आणि थंड करून घेते। पुन्हा एकदा याच कढाईमध्ये आता 1.5 चमचा बेसन पीठ टाकतीये, किंवा मग 1 चमचा सुद्धा टाकू शकता तुमच्या अंदाजाप्रमाणे। आता हे बेसन पीठ आपण कमीच गॅसवरती एकदम खमंग असं भाजून घेऊयात, यामुळे भाजीला टेस्ट आणि दाटसरपणा मस्त येईल। हे देखील भाजून झालंय, आता ते सुद्धा मी एका ताटामध्ये काढून घेते आणि थंड करून घेते। आता कढाईमध्ये 2 चमचे तेल टाकत आहे, कोणतंही तेल तुम्ही वापरू शकता। तेल हलकं गरम झालंय, यामध्ये 1/2 चमचा जिरे टाकले। जिरे छान असे फुलले गेलेत। आता यामध्ये 5 ते 6 लसूण पाकळ्या टाकलेत, कारण अर्थातच आपल्या भाजीचंच नाव लसूण मेथी आहे, त्यामुळे लसणाचा वापर या ठिकाणी जास्तच होणार। लसूण छान असा थोडासा हलका बदामी रंगावर आलाय। आता यामध्ये बारीक चिरून घेतलेली, स्वच्छ धुवून घेतलेली मेथी टाकत आहे, पण ही मेथी मी चांगली कोरडी करून घेतली होती। आता ही आपण याच तेलामध्ये छान अशी परतवून घेऊयात, यामुळे मेथीचा जो कडवटपणा असतो तो निघून जाईल आणि यामुळे भाजी टेस्टलेस देखील छान लागेल। भाजी धुतल्यानंतर त्यातील पाणी चांगलं निथळून घ्यावं, यामुळे ती छान परतली जाते। तुम्ही नेहमी जरी वेगळ्या पद्धतीची मेथीची भाजी बनवत असाल तर ती पहिले तेलामध्ये थोडीशी अशा पद्धतीची तळून घेत जा, यामुळे तिची टेस्ट नक्कीच छान येत जाईल। आता मेथी छान अशी परतवून झाली आहे, ती मी एका ताटामध्ये काढून घेते। आता पुन्हा एकदा कढाईमध्ये 2 चमचे तेल टाकते, कारण आपण लगेचच भाजीला फोडणी देणार आहोत। तेल हलकं गरम झालंय, त्यामध्ये लगेचच 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या मी अशा पद्धतीच्या बारीक कापून घेतल्या होत्या, त्या टाकल्या। या हलक्या बदामी रंगावर तेलामध्ये तळून घेऊयात, यामुळे फोडणी छान बसेल। लसूण छान असा तळून झालाय, आता यामध्ये टाकायचा आहे बारीक चिरून घेतलेला कांदा। तर या ठिकाणी मी 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते। आता हा कांदा आपण छान असा तेलामध्ये परतवून घेऊयात, चांगला याला सॉफ्टपणा आला पाहिजे, तोवर हा परतवायचा आहे। तर यावेळेला तुम्ही गॅसची फ्लेम मध्यम किंवा कमी ठेवू शकता। कांदा लवकर परतला जावा आणि त्याला पटकन सॉफ्टनेस यावा, याकरिता यामध्ये टाकायचं आहे मीठ। तर तुमच्या चवीनुसार इथे मीठ टाकू शकता। आता हे मी पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आणि हा कांदा थोड्या वेळ परतवून घेते। आता 2 ते 3 मिनिटांनंतर कांदा छान असा परतला गेलाय। आता यामध्ये मी 1 टोमॅटो बारीक कापून घेतलेला होता, तो टाकतीये। तर या टोमॅटोमधील मी बारीक ज्या बिया असतात त्या काढून टाकल्या होत्या, यामुळे टोमॅटोचा आंबटपणा हा कमी होतो आणि टोमॅटो पचनास देखील हलका होतो। आता हा सुद्धा आपण या तेलामध्येच परतवून घेऊयात। आता हा टोमॅटो या तेलामध्ये परतत आहे, तोवर आपण मसाला काढून घेऊयात। म्हणजेच मगाशी जे शेंगदाणे आणि बेसन पीठ भाजून घेतलं होतं ते मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकतीये। याची आपल्याला एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची, त्याकरिता मी यामध्ये 2 ते 3 चमचे पाणी टाकलंय आणि याची पेस्ट तयार करून घेते। तयार झालेली पेस्ट लगेचच आपण जो मगाशी कांदा टोमॅटो परतवत होतो त्यामध्ये टाकायचा आहे, कारण आपला टोमॅटो एवढ्या वेळामध्ये छान असा परतून झालेला होता। आता ही टाकलेली पेस्ट आपल्याला यामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे, जोवर यामधील ओलसरपणा संपत नाही किंवा मग याला छान असं तेल सुटत नाही तोवर आपल्याला हे परतवूनच घ्यायचं आहे। तर हे परतवत असताना सतत याला हलवत राहा, नाहीतर ही पेस्ट कढईच्या तळाशी चिकटू शकते। आता ही पेस्ट जळू नये याकरिता या मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकलंय आणि हे पाणी कढाईमध्ये टाकलं। आता यामध्येच आपण हा जो मसाला आहे तो शिजवून घेऊयात, म्हणजे शेंगदाण्यांमधील किंवा बेसन पिठामधील जो कच्चापणा असेल तो निघून जाईल। तुम्ही जर या पद्धतीची लसूण मेथीची भाजी घरीच बनवली तर तुमचे मुलं नक्कीच मटार पनीर किंवा मग रेस्टॉरंटच्या जेवढ्या काही भाज्या असतील त्या खाणं विसरून जातील, एवढी ही भन्नाट तयार होते। तर बघा, 5 मिनिटांनंतर याला छान असं तेल सुटायला लागलंय। आपली जी मगाशी तयार केली ग्रेव्ही होती किंवा व्हाईट ग्रेव्ही जी होती ती छान अशी शिजली गेली, यावरूनच समजायचं। आता यामध्ये टाकतीये 1/2 चमचा हळद, 1 चमचा धणा पावडर, 1.5 चमचा किंवा मग तुमच्या तिखटच्या प्रमाणानुसार लाल तिखट, 1/2 चमचा गरम मसाला,
आता हे सर्व मसाले यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि पुन्हा अर्धा मिनिट परतवून घेऊयात, म्हणजे या मसाल्यांमधील सुद्धा कच्चेपणा दूर होईल। आता आपले मसाले देखील छान असे परतवून झालेले आहेत। ही भाजी तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा भातासोबत कशासोबत देखील खाऊ शकता, अगदी भन्नाट लागते। आता ही भाजी तुम्ही कशासोबत खाणार आहात याच्याच अंदाजे आपल्याला यामध्ये पाणी टाकायचं आहे। म्हणजे चपातीसोबत खाणार असाल तर थोडीशी दाटसर भाजी ठेवावी, किंवा भाकरीसोबत खात असाल तर थोडीशी सैलसर ठेवावी। तर यामध्ये मी साधारणतः अर्धा ग्लास पाणी टाकलंय। हे मसाले आणि पाणी व्यवस्थित मिक्स करून घेतलंय, याची अशा पद्धतीची ग्रेव्ही तयार झाली आहे। आता लगेचच यामध्ये आपण जी मगाशी मेथी तळून घेतलेली होती किंवा परतवून घेतलेली होती ती यामध्ये टाकायची आहे। आता हे सर्व आपण व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊयात। आता याच वेळेला तुम्ही ग्रेव्हीचा अंदाजसुद्धा घेऊ शकता। जर तुम्हाला आणखी सैलसर ही भाजी आवडत असेल तर तुम्ही आणखी पाणी टाकावं, नाही तर मग ही भाजी अशाच पद्धतीची ठेवली तरीही चालते, कारण ही भाजी थोडीशी दाटसरच असते। भाजी आपली ग्रेव्हीत व्यवस्थित मिक्स झाली, आता यावर झाकण ठेवून आपण 5 ते 7 मिनिटे ही शिजवून घेऊयात। 5 ते 7 मिनिटांनंतर आता ही भाजी चेक करते, बघा एकदम मस्त शिजली गेली आहे, याला छान असं तेल देखील सुटलंय, यावरूनच समजायचं भाजी मस्त अशी शिजली गेलेली असेलच। याचा वास देखील एकदम मस्त येतोय। ही भाजी बनवायला जास्तीत जास्त 15 मिनिटे लागतात, त्यावर तर काही जास्त वेळ लागणार नाही, कारण एकदम मस्त सोप्या पद्धतीने आपली घरच्या घरी लसूण मेथीची भाजी तयार झाली आहे। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की कळवा। रेसिपी आवडली असल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा। चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण येणाऱ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करणं महत्त्वाचं आहे। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।